चिमूर रोडवरती गरडेपार हे गाव आहे. इथे अनेक वर्षापासून पारधी समाज राहतो. पारधी समाज हा दारू काढण्याचा व्यवसाय आणि शिकार करण्याचा व्यवसाय करतो. इथे बरेच मुलं मुली 10वी 12वी शिकलेले आहेत, पण जातीचा दाखला मिळत नसल्यामुळे इथल्या मुलांमध्ये जे नैराश्य आलेलं आहे, इथले मुलं शिकून सुद्धा पुढे आम्हाला काहीच फायदा होत नाही. जातीच्या दाखल्यासाठी आमचं सर्व आयुष्य थांबलेलं आहे असं इथल्या मुलांना वाटते. किती वर्षापासून राहते इथे? पिढीतून पिढी गुजरली. तहसील मध्ये गेले तर काय म्हणतात दाखल्यासाठी? तुम्ही दाखला आणा म्हणते. दाखला मिळत नाही तुम्हाला? का मिळत नाही? आमचे लोक गावगावी भटकत होते, तर मग आता वस्ती येथे येऊन बसली. तर मग आता बाप्पाचा आज्याचा कुठून दाखला आणायचा? जातीचा दाखला नाही मिळत आहे, तर त्यामुळे तुमच्या रोजच्या जीवनावर काय परिणाम होतो? आता व्यवसाय दारूचा धंदा करतो, तर व्यवसाय जगासाठी तर करावाच लागेल. आता करतो म्हणतो दुसरा धंदा, पण आता लोन नाही मिळत. लोन नाही मिळत मग कोणता परिणाम करायचा? दारूचा धंदा शिकायलाच करायचे. आता बाबापासून आज्यापासून तेच काम चालू आहे, तर आपणही करायचे. शिकून बी काही फायदाच नाही. मग दारूचा धंदा व्यवस्थित चालतो का? नाही, पोलीसवाले बी तंग करते. बघा, दाखला मिळाल्यानंतर काय करू शकशील असं तुला वाटते? आम्ही अगर लोन उचलायचं, लोन उचलून छान अगोदरचं जिंदगी चांगली बसली पाहिजे बा, चांगलं खाऊ पिऊन राहिलं पाहिजे, सुधरले पाहिजे. त्यासाठी आम्ही म्हणतो दाखला पाहिजे. आता 50 वर्षाच्या पूर्वीचा नाही मागायला पाहिजे. आता आमचा आहे ना, तेच मागायले पाहिजे सरकार लोकांना. इथल्या मुलांना जातीचा दाखला कसा मिळेल यासाठी तहसील कार्यालयामध्ये जाऊन प्रयत्न करूया. आणि त्यांना जातीचा दाखला जी 50 वर्षापूर्वीचा यांच्या आजोबाचा जो मागितलेला आहे ती अट काढून यांना जातीचे दाखले कसे मिळतील यासाठी प्रयत्न करूया. महाराष्ट्र नागपूर जिल्ह्यातून मी अलका माटे, इंडिया अनहरसाठी.